जी वातावरणातली जी काही परिस्थिती आणि मागे 1-2 तारखेला झालेले पाऊस, सर्वच विभागात जे झालेले पाऊस होते त्याच्यामुळे ज्या काही अडचणी निर्माण झाल्या, आज सगळ्याच विभागामध्ये डावणी आणि बोरी या दोन्ही गोष्टी बघायला मिळत आहे. यात 1-2 डिसेंबरचे पाऊस होत असताना त्यावेळेस गारवा खूप होता आणि बऱ्याच तज्ज्ञांची मतं होती किंवा काय बऱ्याच अभ्यासू लोकांनी अशी मतं मांडली होती की एवढ्या गारव्यामध्ये डावणीचं इन्फेक्शन पसरणार नाही किंवा होणार नाही, तर डावणीसाठी फार काही घाबरायची गरज नाही. पण त्याही वेळेस आपण हेच धोरण ठेवलं होतं का निसर्गाचं पुढं कोणी नाही आणि आपण डिफाईन केलेल्या गोष्टींमध्ये सगळं घडतं असं काही नाही, त्याच्यामुळे आपण तिथे डावणीच्या बुरशीनाशकांचा वापर केला गेला पाहिजे. आता पावसाळी परिस्थितीमध्ये बुरी येत नाही म्हणून बरेच जण त्या दरम्यान बुरीकडे लक्ष देत नाही. तर आज एवढ्या दिवसानंतर म्हणजे आज 17 तारीख आहे, 17 तारखेला आज आपल्याला सगळ्याच विभागामध्ये बुरी आणि डावणीच्या इकडे ओरड येते. जेवढे प्लॉट आता सिटिंगच्या पुढे गेले तेवढे आता त्यांना काय करता येईल हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. किंवा 70 दिवसाचे पुढचे जे प्लॉट्स आहेत त्याच्यावर पानांवर डावणी आहे, तर याच्यामध्ये एक असं जनरल सर्वांना एक उत्तर नाही देता येणार मला. पण मग थोडीस सांगतो का काय काम करायचं, कसं करायचं, काय काळजी घ्यायची. जे काही लोकलचे प्लॉट्स असतील त्यांना एक तर सर्वप्रथम ॲग्रोपेटल सिस्टमिकचा फवारा जाणं फार गरजेचं आहे. जसे की मेल डीडीओ असेल, फॅन्टिक एम असेल, मेटॅलिक झील असेल, म्हणजे रिडोमिल गोल्ड चांगल्या कंपनीचे. आणि माझे ह्या 3 प्रोडक्टवर थोडासा विश्वास आहे म्हणून मी यांचं 3 नाव घेतो. बाकी तुम्ही तिथे कदाचित ॲग्रोबॅट, कर्झेट असेही ॲग्रोपेटल सिस्टमिकचा वापर एक स्प्रे देऊन घेणं गरजेचं आहे. तो दिल्यानंतर 1-2 दिवसांनी तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला जे काही देता येईल, आता जनरली आपल्याकडे इथे कॉन्टॅक्टमध्ये देण्यासारखं काय आहे, तर एक चांगल्या क्वालिटीचं COC म्हणजेच जसं ब्लायटॉक्स किंवा मग कोसाईड किंवा मग आता त्याची डाग पडायची कोणाला भीती वाटत असेल तर तिथे ॲमिकस ॲग्रोचं जे कॉलिकेप सी आहे, आपण अशा औषधांचा तिथे फवारणी घेऊन डावणीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. आता लोकल जे प्लॉट्स आहेत त्यांना रेसिड्यू मॅनेजमेंटचा विषय नसल्यामुळे आपण इथे आणखी केमिकल्स वापरू शकतो, जसं की कुमान वापरू शकतोय, M45 वापरू शकतो कॉन्टॅक्टमध्ये. आणि सिस्टमिकमध्ये कोणते सिस्टमिक सिलेक्ट करायला आपल्याला बंधन नाही आहे. मात्र लोकल प्लॉट्स, एक्सपोर्ट प्लॉट जे आहे, एक्सपोर्ट प्लॉटला आपल्याला युरोप एक्सपोर्ट प्लॉट असतील तर तिथे आपण संचार 40 किंवा एनएन्सर जैवी किंवा मग एलिएट असं यांचं स्प्रे आपण तिथे घेऊ शकतो. आणि याला जोडी परत तुम्हाला कॉन्टॅक्ट द्यावा लागणार आहे तर तिथे तुम्हाला इतर कॉन्टॅक्ट वापरता येणार नाही एक्सपोर्ट प्लॉटला. मग तुम्हाला तिथे एक तर कॉलिकेप सीयू सारखंच औषध द्यावं लागेल जेणेकरून तुमचं रेसिड्यू मॅनेजमेंटला अडचण येणार नाही. आणि आपण PSPA सेगमेंट आधी वापरली असेल तर आताही PSPA सेगमेंट वापरायला काही अडचण नाही. तिचं डिटेक्शन हे खूप कमी लेवलने येईल त्याच्यामुळे सॅम्पलला फारशी अडचण येणार नाही. आता हे जे काही स्प्रे घ्यायचे असतात तुम्हाला त्यावेळेस एक तर सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे का घाबरून नका जाऊ सगळ्यात पहिले. दुसरी गोष्ट, घाबरून जाऊन जे काही 2-3 स्प्रे खूप काही फवारणीचा बडीमार लावतात तो लावू नका. आता बरेच जण बायोलॉजिकल बॅक्टेरियन बुरशीनाशक ते बायोलॉजिकलच्या मागे जावतात, तर ते सध्या तुम्ही बायोलॉजिकलच्या मागे नका जाऊ. तो बायोलॉजिकलने तुम्हाला कशाचाही रिझल्ट मिळणार नाही, उगाच तुम्ही फालतूचे खर्च करून बसाल. आणि मिक्सिंग वगैरे करायच्या मागे लागू नका. अगोरी केमिकल्सचे कॉम्बिनेशन्स जसे कुमान सल्फर असतील किंवा बोर्डो असेल हे थोडंसं विचारपूर्वक वापरा. विचारपूर्वक का, तर आपल्याकडे रोग आला ही आधीच एक समस्या आहे, आपण आधीच त्याच्यामुळे आर्थिक नुकसानीत जातोय. आणि आपण काहीतरी चुकीचे कॉम्बिनेशन घेऊन आपल्या बागेवर दडदडीत फवारून दिलं तर आपल्या बागेवर जर डाग आले, मालावर जर डाग आले, तर आपलं होणारं नुकसान खूप मोठं राहील. मग ते टाळण्यासाठी काय करा, तर एकतर शांततेने विचारपूर्वक कोणतीही फवारणी करा सगळ्याच विभागातील शेतकऱ्यांनी. मी जरी तुम्हाला काही कॉम्बिनेशन सांगत असेल तर ते कॉम्बिनेशन तुम्ही बनवून एक दिवस थोडेसे 5-10 झाडांवर फवारून त्याची 1-2 दिवस वाट पहा का त्याच्यामध्ये काही डाग येत आहेत का, काही स्कॉर्चिंग येते का नाही का, आणि मग नंतर फवारणी करा. कारण कसं आहे, प्रत्येकाचं पाणी वेगळं आहे, प्रत्येकाच्या इथली परिस्थिती वेगळी असते. एखाद्या जसं बोर्डाचा विषय, काही बरेच लोकांकडे बोर्डोमुळे स्कॉर्चिंग येत नाही, मग त्या लोकांनी बोर्डाची फवारणी घ्यायला काही अडचण नाही. पण मग बऱ्याच लोकांकडे बोर्डाने स्कॉर्चिंग येते,
मग तुम्ही बोर्डून नाही घ्यायचं आहे, तर ह्या पद्धतीने अप्रोच ठेवा का 10-15 झाडांवर आपण स्प्रे करून बघायचा, काही अडचण नाही वाटली तर मग पुढे स्प्रे करा. आता याच्यामध्ये याच्यामध्ये भुरीचा जो एक विषय, भुरीसाठी सुद्धा पावसाळी परिस्थितीत किंवा याच्यामध्ये मोठे गॅप दिल्यामुळे अशा काही कारणांमुळे भुरी आलेली आहे, तर भुरीचं सुद्धा भुरीचं नियोजन करायचं असेल तर लोकल प्लॉटला तुम्ही कुमान 200 लिटरला 200-300 घेऊन, त्याच्यासोबत 200 लिटरला 40-50 कॅरेथिन घेऊन एकरी 400-500 लिटरची फवारणी करा संध्याकाळच्या वेळेस. त्याच्यानंतर तुम्ही तिथे त्यालाही सिस्टमिक एक चांगलं देणं गरजेचं आहे कंट्रोलिंगसाठी, तर तिथे तुम्ही मेरीवॉन किंवा नॅटिओचा स्प्रे घेऊ शकता. जर तुम्हाला ट्रायझोल ग्रुप अवॉइड करायचा आहे तर तिथे ट्रायझोल अवॉइड करा, नॅटिओ अवॉइड करा आणि तिथे तुम्ही मेरीवॉनचा स्प्रे घ्या आणि मग कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही हे द्या. किंवा तुम्ही ESS ने सल्फर देऊ शकता 1 किलो, त्यानेही तुम्हाला भुरी कंट्रोल करायला मदत मिळेल. आणि हे स्प्रेइंग करत असताना जी काही गडगडाची पाकळी तुमच्याकडे जास्त दिसत असेल, मजूर लावून तेवढं नंतर मग मात्र काढून घ्यायचं. आता जी वरच्या पानांवर जो डाउनी स्पेशली वायचे प्लॉट असतील तर तुम्ही तेवढ्याच पानांसाठी सेपरेट कुठे का त्या बुरशीनाशकाची कोसाइडची ब्लायटॉक्सची फवारणी घेऊ शकता. आणि जर तुमचा मांडव प्लॉट असेल तर तुम्हाला तिथे मग परत एक बेटर चांगलं ऑप्शन राहतं, ते म्हणजे कॉली कॅप सीव, कारण ज्यानेवर मालावर डाग येणार नाही. फक्त प्रत्येक औषध वापरताना एवढी काळजी घ्या का सलग एका मागे स्प्रे घेऊ नका. एक एक दिवस, म्हणजे आज फवारणी घेतली ना तर उद्या दुसरी कुठली फवारणी घेऊ नका, आदल्या दिवशी कुठली फवारणी घेऊ नका. आणि अशा पद्धतीने तुम्ही सावधानतेने आणि एकदम विचारपूर्वक जर काम केलं तर तुमच्या मालावर कसले डाग पण येणार नाही. आणि माझ्या हिशोबाने ते आता जास्त महत्वाचं आहे, कारण झालेलं डॅमेज पूर्ण कव्हर होणार नाही. मी जरी तुम्हाला आज किती स्प्रे कॉम्बिनेशन सांगितले तरी तुमचा डाउनी पूर्ण जळणार नाही हे ध्यानात ठेवा. त्याच्यावर कंट्रोल येईल, त्याचा जो प्रसार होतोय तो थांबून जाईल, मात्र आहे तो कदाचित असंच दव पडत राहिलं तर तो फुलणारच आहे. तर ह्या थोड्याशाचा सगळ्या गोष्टींचा स्वीकार करून थोडंसं शांत चित्ताने काम केलं आणि आपल्याकडनं ज्या चुका होऊन परत पुढे नुकसान जे होईल ते टाळलं पाहिजे आपण.